श्रोते हो, ज्या वेळेला गायक गात असतो त्यावेळेला त्या गायनाची अनुभूती येण्यात दोन स्वरांच्या मध्ये जी नादाची आंदोलनं होत असतात त्यातून आपल्याला ती अनुभूती येत असते. आणि आपल्या भक्तिमार्गाचंही असंच आहे. आपल्या संत परंपरेमध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यात सोपा प्रकार जर भक्तीचा कुठला असेल तर तो नामस्मरणाचा आहे. सगुण साकार जिथे ब्रह्म निराकार साधकाचे प्रतिमान कैवल्याचे अनुमान साधकाचे प्रतिमान कैवल्याचे अनुमान जोगी याचे हेच धाम एक निरंजन. तेव्हा सगुण भक्ती ही पहिली पायरी आहे निर्गुणाकडे जाण्याची. आणि या पुढची रचना जी सादर होणार आहे त्यामध्ये संत गोरा कुंभार असं म्हणतात की हा निर्गुणाचा संघ लागला आणि आम्हाला देशोधडीला लावलं. ऐकताना थोडं आपल्याला विचित्र वाटतं की असं कसं, तर त्याचा खरा अर्थ असा आहे की आपलं जे आधीचं व्यक्तित्व होतं ज्याच्यामध्ये मी होता तो निघून गेला आणि द्वैत भाव मी तू पण निघून गेलं आणि तिथे अद्वैताची प्रचिती आली. ज्या वेळेला अशी अद्वैताची परमात्म्याची प्रचिती येते तेव्हा निर्गुणाचा साक्षात्कार होतो आणि आपलं व्यक्तित्व हे पूर्णपणे बदलून जातं. तेव्हा आता हीच रचना ऐकूया निर्गुणाचा संघ. निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग
अनेकत्वने